नमस्कार, कुकिंग टाइम विथ अंजलीमध्ये तुमचं स्वागत आहे। तर इथे बघा, हलीम घेतलेला आहे। एक वाटी मी हलीम हे भिजवून ठेवलं होतं, असंच भिजून ठेवायचं। गुळाच्या जेव्हा गुळात बनवतो तेव्हाही तसंच ठेवायचं आहे। ती रेसिपी तुम्हाला बघितल्यानंतर तुम्हाला कळणारच आहे। तर बघा, आता हे छान भिजलेलं हलीम आहे। आता काय करायचं आहे, आता मी काय करते, ह्याला गॅसवर ठेवणार आहे आणि मग पुढची प्रोसेस आपण। मी गॅसवर ठेवलेलं आहे, आता काय करायचं आहे आपल्याला। आपण गुळाच्या रेसिपीला काय केलं, डायरेक्ट आधी थोडीशी उकळी घेतली। तर आता तसं न करता आपण डायरेक्ट ह्याच्यात काय करणार आहोत, हे बघा, मी दूध घालते ह्याच्यात। आता आधी अर्धी वाटी दूध घातलेलं आहे, आता हलवून घ्यायचं आहे आपल्याला छानपैकी हे। जेव्हा आपण साखरेत बनवतो तेव्हा आपण डायरेक्ट दुधात शिजवू शकतो, पण गुळात जेव्हा बनवतो तेव्हा डायरेक्ट आपण दुधात शिजू शकत नाही, कारण का की दूध फाटतं गुळामुळे। तर इथे बघा, मी आता डायरेक्ट टाकलेलं आहे। आता ह्याला उकळी आली ना की आपण ह्याच्यात साखर घालणार आहोत। चवीप्रमाणे साखर घालायची आहे, ज्याला जसं गोड लागतं तसं। मी गुळाची गुळाची हलिवाची खीर जी केलेली आहे ती थोडीशी गोड केली, आता ही थोडीशी कमी गोड करणार आहे। दोन्ही प्रकार दाखवले तुम्हाला करून। आणि जेव्हा दुधात आपण बनवतो तेव्हा ती अजून छान होतेच, कारण का की पाणी आणि दूध ह्याच्यातला फरक, ह्याच्यात तर फरक आहेच, पण जेव्हा आपण गुळात बनवतो तेव्हा ती अजून हेल्दी होते आणि साखरेतली कमी होते। दोघीतला फरक दाखवण्यासाठी ह्या दोन्ही रेसिपी मी एका पाठोपाठ एक टाकणार आहे तुम्हाला, तर नक्की आपल्या चॅनलवर जाऊन बघायच्या आहेतच। आता ह्याला उकळी आल्यानंतर आपण ह्याच्यात साखर घालणार आहोत। तोपर्यंत हे आलिम छान ह्याच्यात शिजून येतील। आधी शिजून घ्यायचे एक, नाही काय त्याला काय शिजायला वेळ लागत नाही आहे ॲक्च्युली, पण थोडीशी उकळी यायलाच पाहिजे। हे बघा, आता छान उकळी ह्याला आलेली आहे। आता मी ह्याच्यात घालणार आहे साखर। आता साखर आपल्या गोडीप्रमाणे घालायची, आपल्याला किती कमी जास्त गोड आवडतं त्याप्रमाणे आपल्याला घालायची आहे। पण गोड नाही करायची, ती एक गोड गुळाची थोडी गोड केली होती, गुळाचं आहे छान वाटतं खायला गोड, त्याच्यामुळे ती गुळाची गोड आहे, ही थोडी कमी गोड करणार आहे, पण गोड असणार। थोडंसं अजून घालते, अजून आपल्याला ह्याच्यात दूध घालायचं आहे, हे शिजवून घेते मी। हलवायचे, कारण का की स्टीलच्या जेव्हा भांड्यात आपण घेतो तेव्हा काय लागण्याची पण शक्यता असते खाली बसण्याची, म्हणून सतत अशी हलवत राहायची, म्हणजे गाठी पण होत नाही। आलं का लक्षात? हे बघा किती छान अशी खीर आपली आता तयार होत आहे। अजून 2-3 मिनटं आपण ह्याला चांगली छान शिजवून घेऊया, कच्चे राहता कामा नाहीत। कधी कधी हळू आपण हलीम भाजून जरी घेतले ना तरी चालू शकतात, थोडेसे गरम करून घेतले तरी चालू शकतात, असंही केलं तरीही चालू शकतं, कारण का की आपण असे शिजून घेतच असतो। आता मी काय करते, परत उरलेलं ह्याच्यात दूध हे घालतीये। हे बघा, आपल्याला किती पातळ बनवायचे त्याप्रमाणे करायचे। आता परत थोडासा गॅस मोठा करून आपल्याला उकळी काढून घ्यायची, आणि काय करायचं आहे हे बघा, ही जायफळ आणि वेलचीची पावडर आहे ती थोडीशी घालते। ह्या ठिकाणी आता मी मीठ घालणार नाही आहे, कारण का की आपण ही काय केली आहे, दुधात शिजवली, जर मीठ घातलं तर परत दूध फुटणार। अशा प्रकारे आपली छान खीर तयार झालेली आहे। आणि जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही त्याच्यात खोबरंही ओलं ओल्या नारळाचा खव किस घालू शकता। हे बघा, मी इथे थोडा घालत आहे, हे ऑप्शनल आहे, जर घालावं वाटत असेल तर घाला, पण तरी छानच लागतं हे, पण जेव्हा येतं ना दाताखाली तेव्हा खूप छान लागतं। आपली आता ही खीर तयार झालेली आहे। आता काय करते, मी गॅस बंद करून टाकते। आपली हलीमाची खीर, साखरेतली हलीमाची खीर तयार झालेली आहे। तर ही पद्धत आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।